जोहार, आपण पाहतात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. मी श्रीमंत सुरपाम आजच्या बातमीपत्रात हार्दिक स्वागत करतो. बातमी आहे गडचिरोलीहून. ढिवर व भोई समाजाच्या वतीने काल दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोज शुक्रवारला विराट मोर्चाचे आयोजन केले गेले होते. या मोर्चाचे नेतृत्व रामदासजी जराते यांनी केले असून हा विराट मोर्चा गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातून थेट गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. समाजातील विविध मागण्याकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भाग्यवान मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गेडाम, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील बावने, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गद्दे, जिल्हा सचिव किशोर बावने, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, प्रसिद्धी प्रमुख फुलचंद वाघाडे, सल्लागार परशुराम सातार, मोहन मदने, जिल्हा सदस्य जयश्री जराते, प्राध्यापक खेडकर आदीसह हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये समाजबांधव एकत्रित आले असून यावेळी मोर्चाला रामदासजी जराते यांनी संबोधित केले. तो क्षण आपण आता थेट आपल्या स्क्रीनवर पाहूया. अशा उभे असलेल्या सगळ्या माझ्या समाजाला माझा क्रांतिकारी नमस्कार. खर तर मी अन्यायाची आग लागलेल्या वस्तीत जन्मलेला, तुमची साथ असेल तर अन्याय कर्त्याला गाडून टाकेल मी, फक्त तुमची साथ असली पाहिजे. तुम्ही ज्या संख्येने आला तिथे मी माझ्याकडून तुमचं खुल्या दिलाने स्वागत करतो. मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढे बोलतो. मागण्या सगळ्यांनी सांगितल्या, तुम्ही सुद्धा पॉम्प्लेट मध्ये वाचलेले आहेत, पण आमचं दुःख काय आहे या मागण्यांपेक्षा आमचं दुःख जरा वेगळं आहे. मी सुरुवातीलाच बोललो की अन्यायाची आग लागलेल्या वस्तीत जन्मलो मी. अरे किती पिढ्यांपासूनचा अन्याय आमच्यावर होतोय. हा अन्याय आजचा नाही, हा अन्याय महाभारत रामायणापासूनचा दिसतो आहे. को वाल्या कोड्याला दरोडेखोर सरवणारा समाज हा तेव्हापासून आमच्यावर अन्याय करतो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण आमच्या समाजाची परिस्थिती काही बदलली नाही. मग तो खाती असो, बेस्ता असो, ओढेवार असो, केवट असो, कहार असो, भोई असो, नाही तर ढिवर असो, या मध्य भारतामध्ये 1911 जनगणनेमध्ये म्हणजे 100 वर्षाच्या अगोदर आमची 50 लाखाची ढिवरांची संख्या होती. आज किती असेल कल्पना करा. पण हे नालायक व्यवस्था आम्हाला 2.5% आरक्षणावर झुलवत ठेवत आहे आणि अजूनही ढिवराचा पोरगा डोबाळा चोकत आहे. हे माझं दुःख आहे, हे माझं दुःख आहे. त्याच्यासाठी मी झगडतो आहे. तुमची साथ असली तर या डोबाळामध्ये या अन्यायकर्त्याला मी गाळल्याशिवाय सोडणार नाही आहे. ही आमची संघटना त्याच्यासाठी आहे. साधारणतः 18 वर्षांनंतर आपला हा मोर्चा प्रचंड ताकदीने निघालेला मोर्चा का आलात तुम्ही? माझा तुम्हाला एक सवाल आहे, का आलात तुम्ही? अरे तुमच्याही मनामध्ये ही आग आहे. जो अन्याय आहे त्याच्या विरोधात आता आपल्याला बुलंद आवाज करायचा आहे म्हणून तुम्ही आला. आता माघार घ्यायची नाही. अरे 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळालं, आमच्या ढिवरमोल या स्वातंत्र्य काही अजून पोहोचलेलाच नाही. दिसते का कधी स्वातंत्र्य आम्हाला 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या झेंड्याला सलाम देण्यापूर्वी? आज आमच्या मोल्यामध्ये राहायला घर नाही. एका घरामध्ये 4-4, 5-5 कुटुंब राहतात. याच्या खाटे त्याच्या बाजूला तो, त्याच्या खाटेखाली तो, अशी परिस्थिती ढिवर मोल्याची आहे. हे दुःख समजणार कोण? जे आजपर्यंत गांडू फळवे मत मागायला आले त्यांनी
तरी सुद्धा आमचं हे दुःख समजून घेतलं नाही. हा आक्रोश सांगायला तुम्ही आला, हे आक्रोश मांडायला मी आलेलो आहो. म्हणून माझ्या मित्रांनो, आपली एकजूट अशीच आपण पुढे नेली पाहिजे. या मागण्या या अशा मंजूर होत नसतात. हे असे अन्याय करणारे राज्यकर्ते ते कोणी असो, कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही विचाराचे असो, हे काय सांगतात? हे सांगतात की रामायणामध्ये तुमचा समाज श्रीरामाला नदी ओलांडून दिला, पावन झाला. अरे पावन झालो कुठं दिसताय? कुठलं आरक्षण आहे? कुठे आमचे बोर कलेक्टर्स आहेत? कुठे आमचे बोर सीओ आहेत? कुठे आमचे बोर इंजिनियर आहेत? दाखवा मग. आम्ही जर पावन झालो असतो तर आमच्या एडीवर मोल्यातला मुलगा एखादा कोणी कलेक्टर झाला असता, एखादा कोणीतरी सीओ झाला असता. पण हे दुःख अजून कोणी समजून घेतलं नाही. पण मतं मागायला ज्या वेळेला हे सगळे येतात सगळे, त्या वेळेला यांचा स्वस्त्यातला मतदार म्हणजे दुसरा तिसरा कोणी राहायचं, तो ढिवर समाजाचा माणूस. त्या या व्यवस्थेतल्या लोकांना वाटते की ढिवराला एक किल्लू दारू दिली, मुठभर चिवडा दिला म्हणजे हे सगळे आमची ताकद आहे. नाही, मी हे सांगायला आलो की आमचा ढिवर एवढा काही आता लाचार नाही आहे. आम्ही स्वतःची ताकद निर्माण केली पाहिजे आणि ती तुमच्या माध्यमातून आज निर्माण झालेली आहे. आम्ही मनात आणलं तर काय करू शकत नाही. या देशाचं सरकार आम्ही पाडू शकतो कारण आम्हालाही मतदानाचा तेवढा अधिकार आहे. खरे चाबी काही असेल, खरी चाबी काही असेल तर ती मतदानाच्या वेळेला ईव्हीएमची बटन दाबणे हीच खरी चाबी आहे. आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. समाजाचे माणसं जिल्हा परिषदेला निवडून गेले पाहिजे. जात नाही कारण आमची किंमत एक टिल्लू आणि मुठभर चिवड्यामध्ये. आमचा माणूस आमदार नाही झाला. आश्चर्य वाटते या मध्य भारतामध्ये करोडच्या संख्येने असलेला, या जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने असलेला, या राज्यामध्ये 8% जास्त असलेला मच्छीमार समाज. पण दुर्दैव कि 248 आमदारांमध्ये आमचा एकही आमदार नाही. मला तो प्रश्न विचारायचा आहे व्यवस्थेला, काय तुम्हाला ढिवर माणूस लायबल वाटत नाही? या देशाचा संविधान जर सगळ्यांना अधिकार देतो तर तो माझ्या समाजाला पण का सामावून घेत नाही? सगळ्या पक्ष पार्ट्यांना आमचे मतं जातात पण आमचा